नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, महेश मांजरेकर सह स्टारर जुनं फर्निचर हा सिनेमा रिलीज होऊन आता 3 दिवस झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचं फर्स्ट विकेंडचं कलेक्शन जाणून घेणार आहोत. कलेक्शन नो डाऊट हळूहळू आपल्याला ग्रोथ बघायला मिळालेली आहे. फर्स्ट विकेंडमध्ये बघते फ्रायडे सॅटर्डे संडे दिवशी थोडी थोडी ग्रोथ बघायला मिळालेली आहे, पण अजूनही हे जे आकडे आहेत ते कन्फर्म आहेत असं नाही. प्रत्येक दिवसाचं कलेक्शन जे आहे ते रफ डेटा आपल्यासमोर अवेलेबल आहे. आणि मी नेहमी म्हणतो की मी जे बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्हाला सांगतो ते करेक्ट असेलच असं नाही. आपण त्याच्यापेक्षा जरा जास्तच कलेक्शन झालं असेल असं धरूया, कारण मराठी सिनेमाला कुठल्याही प्रकारचा प्रॉपर ट्रेड अनालिस नसतो. एनिवेज, विविध वेबसाईटनुसार पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवलेले आहेत जवळजवळ 40 लाख रुपये. दुसऱ्या दिवशी सॅटर्डेला 92.50% ग्रोथ आपल्याला बघायला मिळालेली आहे आणि सॅटर्डेला या सिनेमाने कमवलेले आहेत 77 लाख रुपीज. तर संडेला पुन्हा एकदा एक ग्रोथ बघायला मिळालेली आहे आणि संडेला या सिनेमाने कमवलेले आहेत 1.2 कोटी रुपये. असं करून पहिल्या विकेंडचं याचं कलेक्शन आहे 2.19 crore. हे कलेक्शन खरंच खूप कौतुकास्पद आहे, कारण हा काही मास मसाला एंटरटेनमेंट सिनेमा नाही आहे हे आपण विसरून चालणार नाही. एनिवेज, काल संडेची ऑक्युपन्सी जी होती ओव्हरऑल ती होती 25.22%, ज्याच्यात मॉर्निंग शोजचे 19.40%, आफ्टरनूनचे 24.95%, इव्हिनिंगचे 33.51%, तर नाईट शोजचे 23.02%. टेरिटरी वाईज बघायला गेलं तर मुंबईची ऑक्युपन्सी होती 25.75%, पुण्याची 28.25%, नागपूरची 21.25%, संभाजीनगरची 15%, कोल्हापूरची 14.25%, नाशिकची 21%, तर सांगलीची 15.50%. सो पुणे आणि मुंबई या मेन सिटीजमध्ये हा सिनेमा जास्त गर्दी खेचताना आपल्याला दिसतोय. म्हणजे तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का आणि तुम्हाला या सिनेमाबद्दल काय मत आहे तुमचं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.